लिंगायत धर्मगुरूवर गोपीचंद पडळकर समर्थकांचा हल्ला, जत पोलिसात गुन्हा दाखल, जत तालुक्यात तणावाचं वातावरण। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। जत विधानसभा निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर समर्थकांनी लिंगायत धर्मगुरूवर हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्यानं सर्वत्र एकच खळबळ माजली आहे। या प्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लिंगायत समाजाचे धर्मगुरू असलेले श्री रायलिंगेश्वर संस्थान मठ उमदी आणि ककमरीसह 41 मठांचे मठाधिपती असलेले श्री गुरुलिंग जंगम स्वामीजी यांची गाडी अडवून महायुतीचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर समर्थक लक्ष्मण जखगोंड यांनी हल्ला केल्यानं एकच खळबळ माजली आहे। ग्रामस्थानी भक्तांच्या सतर्कतेमुळे आपला जीव वाचला असून जत तालुक्यात गोपीचंद पडळकर निवडून येण्यापूर्वीच अशा पद्धतीनं दहशतवाद सुरू केलाय, अशी व्यक्ती निवडून आली तर जत तालुक्यात अराजकता माजेल, अशी प्रतिक्रिया स्वामीजी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। ಜಾತಿ ಪ್ರತೋಷನ್ ಹೇಳ್ತಿರ್ತಲ್ಲ ಜಾತಿ ಪೇರು ಅಸಲ ನೀವು ಪೇರು ಸಾಕತ್ತಿದಿ ನಾ ನೋಡ್ತಾ ಬಸವಣ್ಣ ನೋಡ್ತಾರ ನೋಡ್ತಾರ ಹೋಗ ನೋಡ್ತಾರ ಹೋಗಿ ನಿನ್ನ ಯಾರು ಮಾಡ್ಯಾರ मी जत मध्ये येऊन प्रेसमीट करायचं महत्त्वाचं गोष्ट आहे। माझं रायलिंगेश्वर संस्थान वाट उमदीपासून सकाळी उठून मी माझं स्नान पूजा संध्या वंदन करून मी माझं आमच्या गुरुवर्य रायलिंगेश्वर महाप्रभूंचा जयंत्योत्सव आहे 14 तारीख, म्हणून मी भक्तांचा घराला भेटण्यासाठी मी चालले होतो। पहिला शिंदूरला भक्त लोकांना भेटले, नंतर बसरगीमध्ये भेटले। बसरगी पुढं 1 किलोमीटर जाताना मध्ये हे आता जत तालुक्यामध्ये काय आमदार इलेक्शनला उभारलेला आहे गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ता लक्ष्मण जखगोंड म्हणून आडवा येऊन त्यांचा हात केले, मी थांबले। त्यांनी विचारले तुम्ही इलेक्शन असताना लिंगायतावर प्रभाव घालायला चाललंय काय, म्हटलं मला काय माहीत नाही, माझ्या गाडीवर पोस्टर नाही, माय काय मी काय इलेक्शन बद्दल नाही, माझा धर्मप्रचारासाठी माझं भिक्षासाठी माझ्या गुरुवार्यांचे जयंती आहे म्हणून ते भक्त लोकांकडे चाललेत म्हणून सांगितले। सांगून चला म्हणून पुढे गेला, गेल्याबरोबर पुढचे गाव ते आहे गोगवाडमध्ये येऊन ओव्हरटेक करून आडवा माग टाकले त्यांच्या गाडी आडवा टाकून ते तुम्हाला सोडत नाही, इकडे महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरायचं नाही म्हटलं का, म्हटले मी तुम्ही लिंगायतावर प्रभाव टाकतात, लिंगायतचा प्रचार करता असं म्हटले, तो कोण सांगितलं तुला म्हटले मी, माझ्याकडे काय तर तुम्हाला तुझ्याकडे प्रूफ आहे का दाखव मला म्हटले, हे तुम्ही असं बोलले आहे उमदीमध्ये बोलले आहे तसंच आहे। मी गप बसले होतो, तिकीट आम्हाला तर आमचं लिंगायताला मिळले म्हणून गप मिळले नाही म्हणून मी गप बसले होतो, परंतु पुढं संगळे रायणा सर्कल आहे गुगाड पुढं येऊन आणि एक मला हत्या हे केले
कारवाई केले माझ्यावर, हल्ले केले, म्हणजे मला चांगला मराठी येत नाही काय. आज मी जगले म्हणजे माझा पुनर्जन्म झाल्यासारखा झाले. तर लोक होता ऑटोमॅटिक लिंगायत लोक होता, धनगर समाज सुद्धा आला होता, त्यांनी भाजपचा हे गाठले होता. तू का तो कोण रे म्हटले, मी लक्ष्मण जगकोंड आहे, मी लिंगायत समाजाचा आहे, तुम्ही तर पेरायचं नाही असं असं काय तर वाईट बोलायला लागले. माझं ड्रायव्हर थोडे व्हिडिओ केले थोडा, नंतर माझे इतका वाईट आहे. जत तालुक्यामध्ये धर्म आहे, तिथं धर्माचं काय तर रक्षण आहे म्हटलं होतं. आज माझा जीव उरले म्हणजे ते मी पुनर्जन्म झाल्यासारखा झाले. एवढा त्रास द्यायचा गोपीचंद पडळकरचा कार्यकर्ता माझ्यावर हल्ले करता, म्हणजे आता जत तालुक्यामध्ये पुढं आमदार झाल्यानंतर आमचं रक्षण कोण देणार? आमचं सारखा स्वामीना मठाधीशांना रक्षण देणार नाही, म्हणजे सामान्य माणसाचं परिस्थिती कसं होणार? एक महाराष्ट्रामध्ये कोण भाजप म्हणते, भाजपचं हे आहे त्याच्यावर व्हिडिओमध्ये, भाजपमध्ये किती जण संन्यासी आहे? योगी आदित्यनाथ आहे भाजपमध्ये, भाजपचं हे सिद्धांत आहे का संन्यासीवर कारवाई करायचा? हे लोकांना मी विनंती करतो, हे पक्षाला सुद्धा सोपं वाटत नाही. हे करायचं असलं तर राजकारण प्रजाप्रभुत्वामध्ये स्वामीजीला सुद्धा वोट घालायचं अधिकार असतं का नाही? आम्ही तर राजकारण केलं तर काय चूक आहे? आमच्या शिष्य आम्ही प्रचार करतो, त्यांनी करतात, त्यांचे किती जर उभारले असले तर एकटा निवडणार येणार का नाही? मग इथे हल्ला करायचा दंगा करायचा हे काय? हे सरकार ब्रिटिश सरकार आहे का? इथं काय प्रजाप्रभुत्व जिवंत आहे का नाही? मी त्याला सांगितलं प्रजाप्रभुत्व अरे बाळ, प्रजाप्रभुत्वामध्ये आम्ही काय करायला आम्हाला अधिकार आहे, बाबासाहेब आंबेडकरने दिलेला आहे. काय येणार ओंद सर्वाधिकार धोरण आहे का जत तालुक्यामध्ये? जत तालुका भारतामध्ये आहे का नाही हे तुम्ही पत्रकर्त्यांना मी विचारतो, विनंती करतो. मला दुःख वाटतंय, माझा जीव उरले म्हणजे मी बोलू लागले, माझा जीव गेल्यानंतर कोण बोलायचंय? लिंगायत माणसात लिंगायत समाजामध्ये मी जन्म घेतल्याने चूक झाला काय? मी काही न करता काही प्रचार न करता माझ्यावर हल्ला करता, म्हणजे लिंगायत जन्म जातीमध्ये जन्म घेतलेला मी जात्यातीत मठाचा स्वामी आहे. माझ्या मठाला लिंगायत एकदम 10 पैसा सुद्धा भक्त लोक नाही, मागासवर्गीय आहे, सगळं धन मराठा आहे, सगळ्या समाजात समाजाचं माझ्या मठाचे भक्त लोक आहे. इथं पत्रकर्ते मित्र बंधूंमध्ये माझा शिष्य मठाचे शिष्य आहे, माझ्या जात्यातीत मठ आहे, बसवतत्व आहे, बरोबर आहे, परंतु लिंगायत जन्म लिंगायत आहे, तुम्ही लिंगायतावर प्रभाव करताय असा हे प्रभाव टाकण्यासाठी तुम्ही पराय लागले म्हणताय, म्हणजे कसं काय सांगायचं आहे? जत तालुका हे भारतामध्ये आहे का नाही? प्रजाप्रभुत्वाचं काय आहे तर चालत का नाही? तर प्रजाप्रभुत्व काय मान्यता नाही का? नोड्री ना हेळबेकाद इष्ट आहे, इवत्तु जिवंत नान उळदिरतक्कंथद्दु, ನಾನು ಪುನರ್ಜನ್ಮ ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಬಂದ್ ಇವತ್ತು ಹಲ್ಲೆ ಮಾಡ್ತಾರ, ಕಾಲ್ದೆ ವಿಡಿಯೋ ವೈರಲ್ ಜಾಲಕ್ ಮುಂದೆ ಅತ್ತ ಕಳ್ಳ ಮಲ ಅತ್ತ ಪ್ರಿಂಟ್ ಕಳ್ಳ ನೇ ಅತ್ತ ದಂಗಾ ಕೇಳೆ ಮಠಾಧಿಪತಿಲ ವರ ಮಠಾಧೀಶ ವರ ಮಲ ಮದ 44 ಮಠ ಐ ಮಠಾಧಿಪತಿ ವರ ಜತ್ತಲ ಐ ಇದು ಮುಮದಿಲ ಐ ಗೋಗವಾಡಲ ಐ ಮದ ಸೊನ್ನಲಿಗಲ ಐ ಸಕಾ ಮಠ ಐ ಕೋರೆಗಾವಲ ಐ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಆಂಧ್ರ ತೀನ್ ರಾಜ್ಯ ಮದ ಮದ ಸಕಾ ಮಠ ಐ आम्ही कसा फिरायचा जगामध्ये? इतका आमच्यावर कारवाई करतो, म्हणजे लक्ष्मण जगकोंड म्हणून लिंगायत आमचा लिंगायत माणसांना डोकं भरून ते करणार करायला लावलेला गोपीचंद पडळकर आमच्या गाडीमध्ये एक माणूस होता. तसंच जत पोलीस ठाण्यात लक्ष्मण जगकोंड यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. श्री गुरुलिंग जंगम स्वामीजी हे भक्तांना भेटण्यासाठी गोगवाड इथं आले असता लक्ष्मण जखगोंड यांनी त्यांची गाडी आडवी लावून तुम्ही जत तालुक्यात प्रचारासाठी आला आहे, तुम्ही धर्मगुरू आहे, तुम्ही कशाला प्रचार करता असा जाब विचारला. तसंच अरबाच्य भाषेत बोलले, पुन्हा जत तालुक्यात तुम्हाला फिरकू देणार नाही, सोडणार नाही अशी धमकी दिली. टकले म्हणून जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने लिंग समाजाबाबतीत
अपशब्द वक्तव्य केलं होतं त्याच व्यक्तीच्या साठी म्हणून लक्ष्मण जगकोंड या नावाने त्यांनी नाही काय गुन्हा नोंद केले. हा सगळा विषय आज जत तालुक्यातील जत शहरातील व्यापारी वर्ग लिंगाय समाज हे सगळेजण मिळून आज निषेध व्यक्त केला. आज निषेध व्यक्त करून पोलिसांशी तहसीलदारांशी प्रांतांशी बोलणं करून आम्ही जस्ट येऊन बसलो तर आमचे गुरुवर्यांवर नाही का गुगवाड बसर्गी वज्रवाड मध्ये हल्ले होतात. म्हणजे लिंगाय समाजांच्यावर हल्ला करणे हे का तुम्ही काय टार्गेट करायला लागलाय का? आणि का हल्ले करणारे कोण? त्यांनी जे काल नाही काय गुन्हा दाखल करणारे. म्हणजे नेमकं चाललंय काय? म्हणजे लिंगाय समाजाला आता मला माहिती नाही लक्ष्मणांना कुठल्या पद्धतीने काय रोल करायला लागलेत की कोणाचं ऐकून काय करायला लागलेत. मला अण्णांना एवढंच म्हणायचं आहे कोणाचं ऐकून काही करू नका, आपण सगळेजण एकच आहोत काय. त्यामुळे नाही काय आपलं जी संस्कृती आहे ती संस्कृती सोडू नका. जत तालुका हे नाही काय खूप छान संस्कृती असलेली आहे, सगळ्यांना सांभाळून जाणारी संस्कृती आहे. त्यामुळे ह्यात गारबोट लावण्यासारखं करू नका. हे जे झालेलं आहे गुरुवारनं जे हल्ला झालेला आहे ह्या गोष्टीचा आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतोय. हे जे झालेलं आहे हे चुकीचं आहे आणि त्यांनी स्वतःहून गोपीचंद पडळकर साहेबांनी जे संबंधित जे व्यक्ती लक्ष्मण जगकोंड आहेत त्यांच्यावर कारवाई त्यांनीच करावी हे मला काय मान्य आहे.